आमदार फक्त मत मागायला नाही का मत मागायला हे आता आमच्या अब्रॉडचे सर्व रहिवासी संतप्त झालेले आहेत. त्या जर घटना घडत गेल्या तर आम्ही सोडणार नाही. ना ईडीचा रिपोर्ट आला आहे ना पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला आहे. ते जातात नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग. कशा तुम्ही? तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की वेळ आणि संकट हे सगळ्यांवरती येतात, सगळ्यांवर येऊन जातात. आणि अशा संकटाच्या वेळेला आपण एक दुसऱ्यांना साथ दिली पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे, मदत केली पाहिजे ह्या गोष्टीसाठी. आणि जेव्हा आपल्या घरी काही प्रॉब्लेम्स होतात, काही इमर्जन्सी होते, जसं की आमची आई आजारी होती मागे गेल्या महिन्यामध्ये, खूप आजारी होती आणि त्याच्या अगोदर पण आजारी असायची. जेव्हा आम्ही चाळीमध्ये वगैरे राहायचो, तेव्हा आम्ही जेव्हा शाळेत वगैरे पप्पा कामाला असायचे, त्या टायमाला आजूबाजूवाले जे असतात ते सतर्क असतात आणि तेच पुढे धावत येतात. पहिली गोष्ट, मग भले तो आपला दुश्मन जरी असेल तरी आजूबाजूवाले ही माणसं धावत येतातच आपल्यासाठी. असाच एक विषय मला तुम्हाला सांगायचा आहे की जे मी लास्ट टाईम बोललो होतो की तनिष्का कांबळे करून आपली छोटी ताई, तिला कारण आपले फॅमिली मेंबर आहेत ते, यूट्यूबवर जे पण आहेत सबस्क्रायबर त्यांना मी फॅमिली मेंबर समजतो, म्हणून त्यांच्याविषयी मी हा व्हिडिओ बनवतोय. आणि आपला मित्र पण आहे रौनक भाऊ आपला. तर मागे गेले 15-1 दिवस झाले असतील की त्यांना शॉक लागला होता बोलिंग्स नाक्यावरती. पाण्यामध्ये जाताना इलेक्ट्रिकची वायर खुलली होती वाटतं तिथे, आणि तिथे शॉक लागला. हा बाई, मला तिथे ऐकूनच देवा, खरंच एकदम कसं तरी झालं. मी जाणार पण होती आणि बघते, 2 दिवस मला टाईम भेटला तर मी जाऊ शकते. पण मला ते ऐकून एकदम हे झालं. पण मला कसं एकदम ते तिचे आई वडील रडतील, तिचा भाव रडल, मला एकदम माझ्या डोक्याला एकदम हे होईल म्हणून मी गेली नाही. तर मित्रांनो, मला एकच सांगायचं, हा विषय ह्याच्यासाठी होता कारण मी ह्याच्या अगोदर पण हा व्हिडिओ बनवला होता. आणि असं नाही की व्हिडिओ बनवून झाला आणि माझं काम संपलं. मला वाटतं मी 2-3 दिवस लगातार त्या भाऊ बरोबर होतो. आणि भाऊ जो आहे, आता कसं माहितीये, ज्यांच्या घरी प्रॉब्लेम असतो ना ते एकटे पडतात कधी पण. बरोबर आहे. आणि अशा टायमाला आपली जी फॅमिली असते, म्हणजे सख्खी फॅमिली, ते लांबून लांबून कुठून ना कुठून येतात, त्यांना वेळ लागतो. पण ऑन दी स्पॉट जेव्हा ही घटना घडली तेव्हा आपले आजूबाजूवाले खूप कामाला येतात, खूप मदतीला येतात, भरपूर कामाला येतात. आता हे सगळं मॅटर व्हिडिओमध्ये पण कुठल्या व्हिडिओच्या माध्यमातून आलंय, न्यूजच्या माध्यमातून आलोय. आणि त्याच्यामध्ये मला दिसलं की जे आजूबाजूवाले लोक पण आहेत, ज्या आपल्या आजूबाजूला माणसं राहतात त्यांच्या, ते पण खूप जाम त्यांनी मदत केली आणि पावलो पावली त्यांच्या बरोबर ठामपणे उभे राहिले. आमदार फक्त मत मागायला नाही का मत मागायला. आज 2 किलोमीटर हे झालेलं आहे. येतो आमदार. कारण की मी बघितलं होतं की जेव्हा जी घटना घडली त्यांची मुलगी जागच्या जागी तिथेच मरण पावले, तेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तनिष्का कांबळेला. त्यांचे वडील आई सगळे हॉस्पिटलमध्ये गेले होते तिकडे. आणि त्यांच्या वडिलांना थोडा मला वाटतं झटका लागला कसला. आणि आजूबाजूवाले सगळे पूर्ण गर्दी होती, ती आजूबाजूवाल्यांचीच होती. त्यांनी त्यांना उचललं तिथून, तिथे स्ट्रेचरवर वगैरे ठेवलं. म्हणजे बघा, आजूबाजूवाले जर चांगले असतील ना, कारण आपण चांगले तर आजूबाजूवाले चांगले. आपण जर धतींग केली त्यांच्या बरोबर तर उद्या आपल्यालाच गरज लागणार. गरज लागते हो, पहिला शेजाऱ्यांचीच गरज लागते. आपली तर माणसं सोडा, आपली तर नंतर येते, पण शेजारी पाजारी माणसं. आणि अशा टायमाला किती पण दुश्मनी असली तरी अशा टायमाला कोण शेजारी पाजारी बघत नाही. अरे बघा, जाऊन दे त्याची माझी दुश्मनी, आपण जाऊया बघूया काय झालं. पण शेजारी पाजारी तर पटकन धावत जातात. हा विषय याच्यासाठी बनवला कारण जेव्हा मी व्हिडिओ बघितला आणि रौनक भाऊनी, त्यांचा जो भाऊ आहे त्या मुलीचा, त्यांनी पण मला वारंवार सांगत होते, दादा आजूबाजूवाले तर खूप हेल्प करतात आपल्याला, आजूबाजूवाले पहिला येत आहेत. सेम याच्या पूर्ण काही दिवसांना पुन्हा पुनरावृत्ती वाटार येते पण होणार. मी तेच सांगितलं, स्थानिक जेही लक्ष देत नाही तिथे, साळवी म्हणून येत ते, त्यांना वारंवार सांगितलेलं आहे. तिथले स्थानिक माजी शाखा प्रमुख विलास नाईक यांनीही संपर्क केले, पण त्यांचा पहिल्यासारखा नेचर आधीचे होते तसं अधिकाऱ्यांचं नाहीये. पोल क्रॉस झालेले आहेत आणि वाडीमध्ये 3-4 पोल पडण्याच्या स्थितीत आहेत. आणि त्यांनी वरच्या साहेबांनी त्यांना तंबी पण दिली, सस्पेंडची ऑर्डर करून पोल पडले तर. म्हणून एमएससीबीच्या या गोष्टीकडे लक्ष घ्या तुम्ही, म्हणजे एका ठिकाणी झालं दुसरीकडे पुनरावृत्ती होऊ नये, एवढंच फक्त सावधगिरी बाळगा. रहिवासी आहेत. काल ती मुलगी आपल्या क्लासमध्ये जात होती, ती 10वीची मुलगी क्लासमध्ये जात होती. बोरू अब्रॉलच्या समोर पाणी भरलेलं होतं, पाण्यामधून ती जात असताना ती मुलगी पडली.
पडली आणि तिला शॉक लागला आणि शॉक लागून तिचा तिथे मृत्यू झालेला आहे. 10 मिनिटांपर्यंत 15 मिनिटांपर्यंत एमएससीबीच्या लोकांना कॉल केले, कोणीही फोन उचलले नाहीत. कदाचित जर त्या लोकांनी तात्काळ फोन उचलला असता तर ती मुलगी आज जिवंत असली असती. हा पहिला आहे. दुसरी गोष्ट, एब्रॉलमध्ये गटाराची लाईन, एमएससीबीची लाईन, थोडा पण पाऊस पडला पहिला तर लाईट जाते. थोडा पण पाणी पाणी 2 तासाचं पाणी असलं पाणी साचून जातं. ही एब्रॉलची कंडिशन आहे, ही बोळींची कंडिशन आहे. तर त्याच्यावर एमएससीबीवाल्यांनी, महानगरपालिकावाल्यांनी योग्य ती दुरुस्ती करावी. त्याच्यामध्ये त्या मुलीचा मृत्यू गेलेला आहे. आता आमचे एब्रॉलचे सर्व रहिवासी संतप्त झालेले आहेत. यापुढे आम्ही अशी जर घटना घडत गेल्या तर आम्ही सोडणार नाही. पण बाकीचे जे आहेत ज्यांच्याकडून मदत मिळाली पाहिजे, सहकार्य मिळालं पाहिजे, त्यांच्याकडून काय आम्हाला सहकार्य मिळत नाही. आज मला वाटतं 15-1 दिवस झाले असतील, कारण की मी जेव्हा मला वाटतं 8वा का 9वा दिवस होता तेव्हा मी व्हिडिओ बनवला होता. आणि हो, काही लोकांचा असा गैरसमज पण असेल ना की व्हिडिओ बनवण्यासाठी मी हा विषय काढतो, तसं काय नाही. आमच्या घरी पण आम्ही व्हिडिओज बनवतो आणि जर व्हिडिओ नाही मिळाला तर 1-2 दिवस माझे व्हिडिओ पण येत नाही. पण ह्याच्यासाठी बोलतोय, कारण की बघा, जे दिवस आमच्यावर येऊन गेलेत ना त्या हिशोबाने आम्ही व्हिडिओ बनवतो की नाही. आता ह्यांच्यावर आले तर ह्यांच्याबद्दल मला काहीतरी सांगायला लागेल, हेल्प केली पाहिजे. मी माझ्या मित्राला घेऊन, करण जोशी माझा मित्र आहे, त्याला सगळं दुनियादारी माहिती असते की कुठे कंप्लेंट करायची, कुठे जायचं, कुठे काय होईल. तर मी त्याला घेऊनच गेलो होतो. त्या मुलीच्या भावाबरोबर आम्ही फिरलो, त्याच्या मुलीचे मामा वगैरे सगळे होते. आणि मला एकच गोष्ट सांगायची की जर तुम्ही आजूबाजूवाल्यांबरोबर चांगले राहतो ते पण तुमच्याशी चांगले राहतील. आणि भले ते लोक चांगले नाही पण राहिले, पण अशा कामासाठी पहिला धावून येतात ते आजूबाजूवाले लोकच येतात. धावत येतात अशा टायमाला, कारण प्रत्येक ठिकाणी तसंच असतं. सुख दुःख सर्वेला असतं. कसं दुःखाचा डोंगर कोसळला का शेजाऱ्यांना जरा तकलीफ होते, अरे बाबा असं झालं, पण ते धावत येतील. ऍक्च्युली आपल्या घरात विचारतील, बाबा काय तुम्ही चाय पाणी केलं? आमच्यामध्ये 3 दिवस आपण काय चुलाच नाही पेटवत, तरी पण शेजारी पाजारी येतील. आपली माणसं जेव्हा येतील त्यांना गाड्या भेटतील तेव्हा ते आपली माणसं येतील ना, तर ते आपले शेजारी पाजारीच आपल्याला सहकार्य करत असतात. तर मित्रांनो, हे गोष्ट मला आवडली की चला बाबा त्यांच्या आजूबाजूवाले तरी येत आहेत कुठल्या तरी गोष्टीसाठी. आणि असा पण सीन झाला होता की त्यांनी खूप आवाज उठवले आजूबाजूवाल्यांनी, खूप जोर जोरात आरडाओरड पण करत होते की आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. काय बोलायचं, हे जे प्रशासन आहे, आज स्पष्ट सांगतो, आज एका मुलीचा जीव गेला, 4 मुलं मिलीच ती, पण नशीब त्यांची बदतर, त्यांच्या आई वडिलांचं हे कृपा. आज जेव्हा तो झाला त्या प्रसंगाला, एखादा महानगरपालिकेचा अधिकारी नाही आला, तर पोलीस नाही आला, तर त्या बाजूला आजूबाजूला लोकांना अडवायचं काय, कोणी नाही, तसं काही काय झालं नव्हतं, अशी परिस्थिती झालेली. तर एखादा पोलीस नाहीये, एमएससीबीवाल्यांनी पण समजून सांगायला पाहिजे होतं की बाबा इकडे कोणी येऊ नका, त्यांचे अधिकारी उभे राहायला पाहिजे का, पोलिसांना बोलायला पाहिजे, कोणी नाहीये इकडे राहिलेले. आम्ही आमच्या इकडच्या माणसांनी जमून त्या सगळ्या लोकांनी इकडे बंदी केली. पावणे 5 वाजता घडली, पावणे 5 पासून ते रात्रभरापर्यंत कुठलाही अधिकारी आमच्या संपर्कात नव्हता. आम्ही आमचे जे स्थानिक एब्रॉलचे आणि आमचे जे लोक आहेत मित्र परिवार, तोच आम्ही धावपळ करत होतो. रात्रभर 2 वाजेपर्यंत आम्ही सर्व गोष्टी करत होतो. त्याच्यामध्ये अजित आहे, संजू आहे, जितू आहे, असे सर्वच प्रकारे आमचं विशाल आहे. विशालनी कमीत कमी त्या प्रकाश जाधवला 10 ते 12 फोन केले. तो माणूस 5 मिनिटं करून आत्ता आला. आणि शासनाने प्रशांत माने म्हणून ते उच्च अधिकारी त्यांना हे करा, पीडब्ल्यूडी त्यांना पाठवलं. त्यांच्यामध्ये फॉल्ट निघाला, हा फॉल्ट इलेक्ट्रिक प्रॉब्लेम असल्यामुळे. आम्ही डॉक्टर दुर्गा साहेबांचं कॉन्टॅक्ट केलं, त्यांनीही सांगितलं तिच्या उजव्या हाताला शॉक लागल्यामुळे तिचा मृत्यू झालाय. जास्तीत जास्त जेवढी भरपाई करता येईल तेवढी शासनाने करावी, ही आमची नम्र विनंती. नाहीतर आम्हाला दुसरा पर्याय आहे, त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलायला तयार आहेत. आणि हे खूप साऱ्या माध्यमातून, टीव्ही चॅनल, सोशल मीडिया माध्यमातून पण हे सगळे व्हिडिओ बघायला मिळाले. पण उपस्थित आहोत विरार पश्चिमेच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये. आज एक दुःखद घटना विरार पश्चिमेच्या बोळीन नाका या परिसरामध्ये घडलेली आहे. आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू होता. आतापर्यंत पावसाने खूप लोकांचा जीव घेतलाय, तर आज एका 15 वर्षीय मुलीचा जीव गेला. यामध्ये पाणी भरलेलं होतं, त्यामध्ये एक महावितरणची वायर तुटून पडलेली होती, त्यामध्ये शॉक येत होता, हे त्या मुलीला माहीत नव्हतं. आणि त्या मुलीने त्यावर पाय ठेवला आणि जागीच तिचा मृत्यू झाला. हॉस्पिटल
हॉस्पिटलला आणेपर्यंत तिचा मृत्यू झाला होता, वेळ निघून गेलेली. या संपूर्ण प्रकारामध्ये आता एमएससीबी आणि व्हीव्हीएमसी काय स्वतःवर जबाबदारी घेणार आहे की नाही, कशा प्रकारे अजून चालढकल करत राहणार आहे, हा प्रश्न आहे. यावेळेस आपण उपस्थित आहोत संजीवनी हॉस्पिटलमध्ये, ज्या ठिकाणी तिचे बाजूची लोक ज्यांनी तिला पहिल्यांदा पाहिलं, हे सर्व लोक इथे उपस्थित आहेत. सामाजिक कार्यकर्ते पण आहेत, त्यांच्या वतीने आता पाहूया त्यांना यावर काय म्हणायचं आहे. त्यांच्या कॉन्टॅक्टमध्येच आहे मी, कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे त्यांच्या बरोबर पण आहे मी त्या गोष्टीसाठी, जिथे जिथे माझी गरज लागेल माझ्या मित्राची आणि माझी, कारण त्याला सगळी दुनियादारी माहिती आहे. मी त्याला बोललो होतो, भाऊ कधी पण एनी टाइम कॉल कर, असा विचार करू नको, मी बिझी असेल, माझा मित्र बिझी, त्याला घेऊन यायची गॅरंटी माझी, माझ्या मित्राला. पण तू बिंदास कधी पण, त्याला असं वाटतं की यांना टाइम मिळतो त्या गोष्टीसाठी. तर मी बोललो, भाई तुझ्या घरी जी घटना घडली आहे ना, त्याच रिलेटेड आमच्या पण घरी घटना घडलेल्या आहेत. आमची आई अशी आजारी पडायची ना पहिला, की आजूबाजूवाले पहिलं धावत यायचे, किती पण दुश्मन असला आणि किती पण वाईट असलं तरी ते धावत यायचे. मला बघू दे, सुनंदाला पहिला बघू दे, पण त्यांच्याबरोबर कधीच आम्ही दुश्मनी करत नाही. त्याने आपण भांडली असेल बोलली असेल तरी त्यांना माहिती आहे की बाई चांगली आहे. धावत येतात मला बघायला, नंतर माझ्या माणसांना सांगतात, कुठं कामाला गेले असतील, कुठं ऑफिसमध्ये गेले असतील, पटकन फोन करून सांगतात, अरे बाबा तुम्ही घरी या, आम्ही आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ट्रेननी यायचं असेल, एसटीनी यायचं असेल, तुम्ही चौकस या, आम्ही त्या मावशी बरोबर आहोत. म्हणून असे शेजारी पाजारी असावे आणि चांगली संगत असावी शेजाऱ्या पाजाऱ्यांबरोबर. तर मित्रांनो, हे जे व्हिडिओ मी बघितले होते सोशल मीडियावरती, वेगवेगळ्या ठिकाणी माध्यमावरून, न्यूज चॅनलच्या, न्यूज पेपरच्या, तर मला असं वाटलं की जास्त सपोर्ट त्यांच्या आजूबाजूवालेच करतात. पण ते तरी धावून किती किती धावणार. मेन माणसाचा जो सपोर्ट पाहिजे, म्हणजे जे असतात ज्या रिलेटेड ही घटना घडली, शॉक लागलाय, पाणी भरलं, या सगळ्या गोष्टी घडल्यात, तिथून मेन आला पाहिजे उत्तर. आणि FIR पण अजून दर्ज नाही झाले त्या गोष्टीसाठी, ना ED रिपोर्ट आला आहे, ना पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला आहे. ते जातात पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट घ्यायला, मग बोलतात नाही अजून 2 दिवस लागतील. अजून मला माहित नाही पोस्टमॉर्टमचा किती दिवस लागतात, कारण आपण ह्या कधी ह्या गोष्टी कधी जाणल्याच नाही. पण ह्या माध्यमातून मला असं वाटतं की जाणलं पाहिजे, कारण की वेळ आपल्यावर पण कधी येऊ शकते, तर आपण पण त्या गोष्टीसाठी अलर्ट राहायला पाहिजे त्या गोष्टीसाठी. काय बरोबर आहे, अशा टायमाला आपण नाही मदत करायची तर मग कधी मदत करायची, सांगा बघू तुम्ही. तर मित्रांनो, आजच आम्ही जाणार होतो तिकडे, आईला घेऊन जाणार होतो, तर आई बोलली नाही थांब जरा, आज खूप कामं पडले घरामध्ये, गणपती आमच्या घरी आम्ही उद्या आणणार आहे, त्याच्यामुळे आई थांब, गणपती बसू दे, गणपती बसल्यावर आपण नक्की जाऊ. आमच्या घरातून अर्धा तासाचा रस्ता आहे तिथून, अर्धा पण नाही 15 मिनिटं गाडीवरती जाऊन. कसं मला असं बघितलं ना, का मला पण एकदम हे होतं, आताच मी आजारात ना उठले, म्हणून मला जे संजोग सांगत होत ते मला दुसरं रडायला यायचं. आता पण त्याने आठवण काढली का ती पोरगी माझ्या नजरेवर येते, मी तर तिला बघितली नाही पण ते व्हिडिओ बघितला तर नजरेवर होते. संजोगचा मित्र आहे, पण प्लीज हे बघा, शेजारी पाजारी बरोबर भांडायचं नाही, शेजारी पाजारी बरोबर चांगलं राहायचं. तेच आपले मायबाप असतात आणि तेच आपल्याला सहकारी करतात. आपली माणसं तर राहिलीच बाजूला, ते जेव्हा कळेल तेव्हा. तरी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघा 3-4 वेळा सांगते की शेजारी पाजारी असावे जवळ, आपले दुश्मन जरी असले तरी ते अशा गोष्टीला धावत येतात. आणि मित्रांनो, हे मला व्हिडिओच्या माध्यमातून कळालंय, आणि त्यांनी पण मला सांगितलं होतं की खरंच आमचे जे आजूबाजूची माणसं आहेत ते पहिला धावून आलेत आणि येणारच, कारण आपण एका एरियामध्ये राहतोय, दुश्मन असेल तरी पण आपण त्याच गोष्टीसाठी जातोय. आणि खूप खूप धन्यवाद आजूबाजूवाल्यांसाठी की बाबा तुम्ही त्यांना मदत करताय, हेल्प करताय. आणि मला एकच गोष्ट बोलायची की जे पण वरिष्ठ अधिकारी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर प्लीज त्यांना मदत करा, कारण की त्यांची मुलगी गेली आहे, 15 वर्षाची मुलगी गेली आहे त्यांची. आणि हा व्हिडिओ पूर्ण नागरिकांपर्यंत गेला पाहिजे, जे विरारचे आहेत खास करून त्यांच्यासाठी. आणि जरूरी नाही की ही घटना विरारमध्येच होते, प्रत्येक वेगवेगळ्या राज्यामध्ये होते, प्रत्येक देशामध्ये होते. तर मला एवढंच बोलायचं की ह्या गोष्टीसाठी न्याय मिळायला पाहिजे, आणि न्याय मिळायच्या अगोदर ही गोष्ट झालीच नाही पाहिजे, अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे जे पण त्या रिलेटेड आहे त्या. एवढंच बोलायचं या व्हिडिओच्या माध्यमातून. तर चला मित्रांनो, घ्या काळजी, तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.